हॅलो गाईस, तर ही उपवासाची रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लागेल नायलॉनचे पोहे, त्यानंतर तुम्हाला लागेल, मी उपवासासाठी बनवत नाही आहे म्हणून मी मीठ यूज करत आहे, तुम्ही शेंगदा मीठ पण यूज करू शकता, मीठ, शेंगदाण्याचं पीठ, मिरची, दही, ऑइल. आणि सर्वात अगोदर आपण एका बॉलमध्ये नायलॉनचे 2 कप पोहे मी घेतलेले आहेत ते टाकायचेत. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत मिरची. तुम्हाला जसे मिरची खाता तुम्ही तिखट कमी तिखट त्याच्या हिशोबाने तुम्ही टाका. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. त्यानंतर मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं पीठ. आणि आता मी यामध्ये ॲड करणार आहे दही. दहीने या पोह्यांना एवढी जास्त चव येते ना, मी काय सांगू शकत नाही तुम्हाला. आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे ऑइल तेल. आणि ह्या सर्वांना आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या त्याला थोडंसं मऊ होण्यासाठी सोडायचं आहे. 2-3 मिनटामध्ये हे पोहे नरम पडतील. त्यानंतर जर नरम वाटत नसेल तुम्हाला तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. आणि आपले पोहे नायलॉनचे रेडी आहेत. आणि हे एवढे यम्मी लागतात ना, मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून बघा. तुम्ही नेहमी बनवशाल, मी तर उपवास असो किंवा नसो मी हे नेहमी बनवते.